या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर दिनेश लांजेवार, चक्रपाणी पंचकर्म योग निसर्ग उपचार महाविद्यालय व उपचार केंद्र नागपूर। नमस्कार, मी अमित वांद्रे, आपण पाहतात महाराष्ट्र टीव्ही 24। आता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे। कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात ज्या आंदोलनाची सुरुवात झाली आहे, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांचा सहानुभूती आणि पाठिंबा आहे। या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री यांना साकळ घातली आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्रीकडे मांडली आहे, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी मुंबईत असताना केले आहे। कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे शाहू महाराजांची, आणि कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी सुरुवात झाली आंदोलनाची, तर त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजातल्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे। पण आंदोलन नसून त्यांचं एक भावना व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी हे केलेलं आहे सगळं, प्रकाश आंबेडकर सहभागी झाले आहेत, तसे शिवसेनेचे प्रमुख लोकही त्यात सहभागी झाले, तिकडले आमचे स्थानिक खासदार धैर्यशील मानेसुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, आमचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सहभागी आहेत, काँग्रेसचे आहेत, कारण सगळ्यांचा विषय आहे। आणि ह्याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण हे दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटून त्यांना साकडं घातलेलं आहे, म्हणजे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिकासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्याकडे मांडल्याचं सगळ्यांना माहीत आहे। तरीही या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत, आणि सगळ्यांना खात्री आहे कोविड आहे, करोना आहे, मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, सगळ्यांना सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे हे सगळं शांतपणे सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्की तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे। नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी व गर्भपात करून भ्रूण हत्या करणाऱ्या नराधमास पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे करण्यात आली आहे। तालुक्यातील ब्रह्मानपुरी येथे एका युवकाने अल्पवयीन 11 वर्षीय आदिवासी मुलीवर जोर जबरदस्ती करून वारंवार बलात्कार केला व तिला गर्भवती केलं। नंतर केलेले पाप लपवण्यासाठी अल्पवयीन गर्भवती मुलीचा 5 महिन्याचा गर्भपात घडून आणला व भ्रूण हत्या करण्यात आली आहे। बघूया संपूर्ण बातमी। पोलीस स्टेशनला किसन आरशा पावरा यांच्या फिरिदीवरून ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि पोस्को ॲक्टकडे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याची प्राथमिक प्रक्रिया पोलीस निरीक्षक बुद्धून सळणी पूर्ण केली असून या गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून आतापर्यंत या 4 गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक झालेले मिळून आलेले असून जे तपासामध्ये निष्पन्न आरोपी होणार आहेत तर त्याची प्रक्रिया पुढील तपासामध्ये जसे निष्पन्न होईल त्यापर्यंत अटक करण्यात येईल आणि सदर गुन्ह्याचा तपास पारदर्शपणे करण्यात येईल। या गुन्ह्यामध्ये वेळोवेळी आरोपी अटक करण्यासाठी बुधवंत साहेब पोलीस निरीक्षक शहादा यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून आम्ही पुढील तपास माननीय SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। सांगलीच्या तासगाव येथे JCB मालक हरी येडपल पाटील नावाचा व्यक्ती राहणारा मंगसुडी याचा निर्घुण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आलं होतं। या रहस्यमय खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केला आहे। JCB-वरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे। अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपास पुढे आले आहे, तर मृतदेह 2 दिवस घरी ठेवून मग विल्हेवाट लावण्यात आला होता। भिलवडी ते तासगाव रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत 10 जून रोजी एकाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून टाकल्याचं समोर आले। त्यानंतर तासगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता।
संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह LCB च्या पथकास सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार LCB ने वेगवेगळी पथके तयार करून संशयितांचा शोध घेण्यात येत होता। सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक, चडचण, अथणी या ठिकाणी मृतांची ओळख पटविण्यात आली। त्यानंतर तांत्रिक माहिती आधारे मिळालेल्या माहितीनुसार तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी JCB ची काम सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार चौकशी केली असता तो मालक मंगसुळी, कर्नाटक येथील असल्याचे समोर आले। मंगसुळी येथे पथकाने चौकशी केली असता JCB मालकाचे नाव हरी पाटील असल्याची ओळख पटली। तो गायब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली। तर JCB वरील ऑपरेटर सुनील राठोड हाही पसार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशी केली असता मृत हरी पाटील हा पत्नीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुनील याने पोलिसांना सांगितले। त्यानंतर दोघांच्यात वादही झाला होता। सुनील याने JCB वरील काम सोडले होते। त्यानंतर 8 जून रोजी मृत हरी हा सुनील याला बोलविण्यासाठी गेला। त्यानंतर पूर्वीच्या वादातून राठोड पती पत्नींनी हरी पाटील याच्या डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला। त्यानंतर संशयित दोघांनी त्याचा मृतदेह 2 दिवस घरातच ठेवला। त्यानंतर भिलवडी ते तासगाव रस्त्यावरील एका विहिरीत तो मृतदेह टाकून दिला। मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी काळ्या प्लास्टिकच्या कागदात मृतदेह गुंडाळला। त्यानंतर गोंडपाटाच्या किलतानास दोरी बांधून मृतदेह टाकून देण्यात आला। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10 जूनला एका शेतात एका विहिरीत एक डेड बॉडी जी ब्लॅक कलरच्या प्लास्टिक शीटमध्ये रॅप्ड होती तशी डेड बॉडी मिळालेली होती। ती डेड बॉडी आयडेंटिफाई करणं हे पहिलं चॅलेंज होतं कारण त्या डेड बॉडीचं आयडेंटिफिकेशन काहीच नव्हतं। ती डेड बॉडी आयडेंटिफाई करण्यात आली। जे विक्टिम आहे ते कर्नाटकाचे एक JCB ओनर आहे तशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्या JCB वर ज्याला ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी ठेवलं होतं ते आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या ऑपरेटरला आणि त्याच्या एक एम्प्लिस एक महिला त्यांच्या पत्नी हे दोघांनी मिळून हे मर्डर केलेलं असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। हे दोघं पुण्याला फरार झाले होते तर LCB च्या टीमने पुण्याला जाऊन या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। तसंच तपासामध्ये इतरही पुरावे गोळा करायचा प्रयत्न सुरू आहे। घरातील सर्वांना जेव्हा बाहेर जायचं असते तेव्हा घराचा दरवाजा बंद करून कडी लावून कुलूप लावून बाहेर जातात, पण एक असे गाव आहे जिथे घराला मुख्य दरवाजाच नाही आणि दरवाजा नसताना या गावात एकही चोरी घटना होत नाही। तर चला मग बघूया कोणते आहे ते गाव। महाराष्ट्रात असे गाव आहे ते शनिशिंगणापूर। गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे की गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतो, म्हणून या गावातील दरवाजे नसतानाही घरात चोरीसारख्या घटना घडत नाहीत। अशी आहे कथा की अनेक वर्षांपूर्वी पाऊस आणि पूर या गावात आला होता। यात एक खडकाचा दगड गावातून वाहून आला होता। ग्रामस्थांनी या दगडाला स्पर्श केला असता दगडातून रक्त स्त्राव होऊ लागला आणि त्या रात्री शनिदेव गाव प्रमुखांच्या स्वप्नात आले आणि सांगितले की हा दगड त्यांची स्वतःची मूर्ती आहे। शनिदेवाने आज्ञा केली की हा दगड गावातच ठेवावा। त्यानंतर शनिदेवाने सर्वांना आशीर्वाद देऊन गाव धोक्यापासून वाचवण्याचे आश्वासन दिले। लोहदगड संरक्षण करते, शनिदेव करतात संरक्षण। शनिदेवाच्या मंदिराला ना लोखंडी ग्रिल, ना दरवाजा, ना बांधकाम आहे। तसेच गावातील प्रत्येक घराला देखील दरवाजा नसून शनिदेव गावाची संरक्षण करतो असा लोकांचा विश्वास आहे की जो कोणी गावात चोरी करण्याचा प्रयत्न करतो त्याला 7.5 वर्षाच्या अशुभ कालावधीचा शाप शनिदेव देतात आणि जर कोणी त्यांच्या घराचे दरवाजे लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते घरांच्या लोकांसाठी वाईट आहे। बाईट अमोल पगार, मी शनिशिंगणापूरवील रहिवासी। तर आमचं हे गाव असं आहे, याची एक ख्याती आहे, पूर्ण जगामध्ये प्रसिद्धी अशी आहे की इथं कुठल्याही घराला दरवाजे लॉक सिस्टम कुठल्या प्रकारचं काही चालत नाही। कुलूप, कडी, कोंडा काही इथं नाही। हे आमच्या पूर्वजांपासून, आमच्या आजोबा पंजोबापासून हे खूप जुनं येथील असं शनिदेवाचं हे गाव आहे, मंदिर, देवस्थान।
तर इथं कुठल्याही घराला दरवाजे लॉक सिस्टम कुठल्या प्रकारचं काही नाही. आणि इथं विशेष म्हणजे दरवाजे घरांच्या घराला दरवाजे नसल्यामुळं इथं चोरी व्हायचं काही हे नाही आहे. चोरी इथं होतच नाही पहिल्यापासून. आणि आम्हाला कधी पण समजा कुठे बाहेर जायचं ठरलं, गाव कुठं फिरायला बाहेर गावी जायचं ठरलं कुठल्या, तर मग आम्ही काय करतो इथं फक्त लाकडी फळा वगैरे लावतो किंवा असं काहीतरी प्लाऊड सर्कल लावतो आणि बिनधास्त आम्ही इथून निघून जातो. जरी गेलो तरी रात्री कसं म्हणजे दिवस असो रात्री असो इथं चोरीची काही भीती नसते. चोर जरी आला इथं चोरी करू शकत नाही कारण त्याच्या बुद्धीमध्ये ते हे येतच नाही. तर देवाचं हे खूप खूप मोठं महत्त्व आहे. जगामध्ये कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही असं कुठलं ठिकाण नाही आहे, कुठे घराला दरवाजा नाही आहे किंवा आणि इथं देवाला पण मंदिर चालत नाही शनिदेवाला, तर इथं चोरी व्हायचं काही हे नाही. तर हे खूप आमच्या वडलोपार्जित खूप जुनं येथील असं एक महत्त्व आहे. आम्हाला काही इथं म्हणजे पहिल्यापासून हे नाही आहे. देवाला बी इथं देवाला देऊळ चालत नाही, इथं चोरी होत नाही, कुठल्या घराला दरवाजा नाही आणि खूप असं महत्त्वाचं हे. आणि असं महत्त्व म्हणजे कसं आम्हाला इथं जरी समजा एखादा चोरी करायला जरी चोर आला तर त्या भावनेने त्याची बुद्धी ही चालत नाही. तर देव त्याला हे करतो म्हणजे जरी केली तर तो इथल्याच वेशीमध्ये चारी असं फिरत राहतो. बाहेर तो कुठं जाऊ शकत नाही, त्याची बुद्धी चालत नाही. तो आतल्यात घुमून त्याला एकतर त्याचे डोळे आंधळे होतात, कुठलं काही होतं तर असं बाकी काही इथं नाही. पण कुठंच असं नाही हे नाही का कुठल्या घराला आमच्या इथं दरवाजा नाही चालत पूर्ण गावामध्ये. त्याचे एक महत्त्वाचं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे. त्या गावामध्ये पुरापारपासून या कधीही कडीकुंडी असे दरवाजाला लागलेली नाही. या पूर्ण गावामध्ये कोणत्याही घराला कडीकुंडी लावलेली जात नाही. दरवाजे पण जे असतात ते फक्त एक नॉर्मली आपले पडद्याने झाकलेले असतात. तर अशा एक वैशिष्ट्यपूर्ण गावामध्ये एक युको बँक एक स्थापना झालेली आहे 7-8 वर्षांपूर्वी. तर पहिल्यापासून त्या ब्रांचमध्ये कधीही कडेकुंडी लागली गेली नाही किंवा दरवाजाही जो आहे आपला तो एक इलेक्ट्रॉनिक मोडनुसार आपण बंद चालू केलेला असतो. तर एक सामाजिक परंपरा म्हणून हे आपणसुद्धा ही एक परंपरा या ठिकाणी आपण चालवलेली आहे. एक बँक हे एक फायनान्शियल एक खूप महत्त्वपूर्ण असं एक ठिकाण आहे. प्रत्येक वेळेस आपण बघतो की प्रत्येक फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये दरवाजे किंवा खूप साऱ्या गोष्टींनी एक प्रोटेक्शन केलेलं असतं बँकेचं किंवा मग बाकी फायनान्शियल इन्स्टिट्यूटचं. पण या ठिकाणी आपल्या ज्या बँकला आहे फक्त एक नॉर्मल एक दरवाजा आहे जो एक इलेक्ट्रॉनिक मोडनुसार आपण ऑपरेट केलेला असतो. पण आजपर्यंत अशी एकही घटना घडली नाही चोरीची म्हणा किंवा मग इतर गोष्टी समजा दरोडा चोरी किंवा मग असं काही बाकीच्या गोष्टी ह्या गोष्टी एकसुद्धा यापर्यंत आपली घडलेली नाही. आणि सुरक्षित अशी बँक आजपर्यंत आपली चालू आहे. एक आपली एक राष्ट्रीयकृत बँक आहे की फक्त एवढीच एक बँक आहे जी शनिशनापूर्मध्ये कार्यरत आहे. मुंबईमध्ये प्रवीण दरेकर यांनी मराठी अभिनेते मयुरेश कोटकर याचा अटक करण्याविषयी आपले मत मांडले आहे. ते पुढे बोलले की एका बाजूला व्यक्ती स्वातंत्र्याचे अभिव्यक्तीचे ढोल पिटवत असताना अभिनेते मयुरेश कोटकर नावाच्या गृहस्थावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करत त्याला प्रेशर आणत अटक करणं निंदनीय आहे. फेसबुकवर सर्व लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात, परंतु केवळ आपल्याला बोललं गेलं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा हे निंदनीय आहे. मराठी अभिनेता मयुरेश कोटकर हा दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावं अशा प्रकारच्या आंदोलनाच्या प्रक्रियेत होता, त्या प्रकरणी त्याला अटक करणे हे योग्य नाही असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. एका बाजूला लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे अभिव्यक्तीचे ढोल पिटवत असताना कोटकर नावाच्या ग्रहस्थावर अशा प्रकारे त्याच्यावर गुन्हे दाखल करणं, त्याला प्रेशर आणून अटक करणं हे या ठिकाणी निंदनीय आहे. कारण त्या कोटकरनी दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्यावं या मला वाटतं आंदोलनाच्या प्रक्रियेत होता. आणि फेसबुकवर त्या ठिकाणी प्रत्येकजण व्यक्त होत असतो, परंतु केवळ त्या ठिकाणी आपल्याला बोललं म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा. अलीकडच्या काळात महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे लोन सुरू आहे. कारण ज्या वेळेला ठाण्याचा प्रसंग झाला कोरमुसेचा तशाच प्रकारची मारहाण, तशाच प्रकारची त्याच्यावर जबरदस्ती, काल परवा कंत्राटदाराच्या वर दिलीप लांडेंच्या माध्यमातून कचरा टाकणं तशाच प्रकारची कृती, आणि रोज अशा घटना घडत आहेत. आणि मला वाटतं या लोकशाहीला हानिकारक अशा घटना आहेत याचा मी निषेध करतो. आणि या ठिकाणी कोटकरांच्यावर अशा प्रकारचं करणं या ठिकाणी योग्य नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादीला धार्मिक भुरळ घालून पैशाचा पाऊस पाडतो म्हणत 11 लाख रुपयाचा गळा घालणाऱ्या विविध जिल्ह्यातील 4 आरोपींना उस्मानाबाद शहर पोलिसांनी सुताहून स्वर्ग गाठत मोबाईल आधारे अटक केली आहे. बघूया दैवी शक्तीच्या वडावर पैशाचा पाऊस पाडतो म्हणून 11 लाखाचा सोना लावणाऱ्या टोळीला पोलिसांनी कसे अटक केले.
उस्मानाबाद येथील फिर्यादीस भुरळ पाडून विश्वास संपादन करत बेंबळी परिसरात 1 लाख ठेवले तर 1 कोटी पैशांचा पाऊस पडेल म्हणत 11 लाख ठेवले असता फिर्यादीला पूजा मांडून 100 मीटर अंतरावर डोळे बंद करून बसवले व पैसे घेऊन पोबारा केला. मोबाईलच्या नंबरच्या आधारे उस्मानाबाद शहर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 67/21 कलम 420/34/22 सह कलम 3 महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम 2013 अन्वये दिनांक 13/4/2021 रोजी फिर्यादीनामे विलास श्रेयंग लोकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आणि पोलीस अधीक्षक साहेब उस्मानाबाद यांच्या आदेशाने तपास आमच्याकडे आला. सदर गुन्ह्याची घटना अशी की फिर्यादी यांचं हरिचंद्र नावाचं हॉटेल आहे बायपासला, ते बंद पडलेलं आहे, त्यामुळे ते आर्थिक चणचणीमध्ये होते. त्यांच्या ओळखीचे मनोज गवळे आहेत, त्यांनी त्यांच्यासोबत एक महाराज आणले होते गिरीशंकर महाराज, आणि हे महाराज दैवशक्ती जाणारे आहेत, त्यांच्या अंगात देव आहे आणि हे तुमचे असणारे प्रश्न सॉल्व्ह करतील असं त्या फिर्यादीने सांगितलं. फिर्यादीने त्यांना सांगितलं का मला पाशी खूप गरज आहे, पैसे चंचल आहे, तर त्यांनी सांगितलं मी पाशीत पाऊस पडू शकतो, पाशीत पाऊस पडतो मी, तुम्ही जेवढे पैसे ठेवाला तर दुप्पट तिप्पट तुम्हाला पैशाचा पाऊस पडेल. तुम्ही जर 1 कोटी ठेवले, आपलं 1 लाख ठेवले तर 1 कोटी पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर फिर्यादीला विश्वास नव्हता, फिर्यादीने अजून प्रश्न विचारले, त्यांचा विश्वास बसला आणि फिर्यादी यांनी ठरवलं पाऊस पडायचं. फिर्यादीनी पैसे गोळा केले, नातेवाईकडून मित्राकडून उसने घेतले, 11 लाख रुपये गोळा केले आणि या महाराजांनी बेंबळी हद्दीमधील एक समुद्रपूर गाव आहे त्या ठिकाणी त्या शेतामध्ये गेले. 9 तारखेला त्यांनी पूजा मांडली, सर्व लिंबू पूजेचे साहित्य धान्य डाळी ठेवल्या आणि फिर्यादी आणि फिर्यादीसोबतचे जे लोक होते त्यांना एक ज्या ठिकाणी पूजा मांडली त्या ठिकाणी 100 मीटर लांब नेलं आणि त्यांना रिंग लागलं आणि रिंगला सांगितलं तुम्ही डोळे बंद करून बसा, जर तुम्ही डोळे उघडले तर तुमचा दैविकोप होईल, तुमचा मृत्यू होईल. आणि या देवाच्या धाकाने फिर्यादीने डोळे उघडले नाही आणि अचानक हे पैसे घेऊन आरोपी फरार झाले होते. तर फिर्यादीमध्ये अक्षरशः कोणत्या आरोपीचा उल्लेख नव्हता आणि 11 लाखाची फसवणूक झालेली होती, परंतु फिर्यादीने या आरोपींना आपल्या उस्मानाबाद स्टँडजवळ एक लॉज आहे त्या लॉजवर ठेवलं होतं. त्या लॉजवर आरोपींनी एक मोबाईल नंबर दिला होता, तो मोबाईल नंबर होता 78 87 97 56 61. याच क्ल्यूवरती या मोबाईलवरती आपण सायबर सेलच्या मदतीने आरोपीत छडा लावलेला आहे. दिनांक 11/6/2021 रोजी आरोपी बबन संपतराव भुसारे, नंतर शेख भिक्कन शेख मिठू, रंजना राजेभाऊ समुखराव व बालाजी ज्ञानभाऊ कांबळे ह्या 4 आरोपीत आपण मुसके आवळलेले आहेत. या आरोपीकडून आतापर्यंत आपण गुन्ह्यात गेलेली प्रॉपर्टी हस्तगत केलेली आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये अजून काही इतर आरोपी सहभाग आहे त्या आरोपीत आपण शोधत आहोत. मी नागरिकांना विनंती करतो जर त्यांची अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर त्यांनी उस्मानाबाद शहर पोलिशन दूरध्वनी क्रमांक 024/72/222/475 व 222/100 तसेच माझा पर्सनल नंबर 98/23/37/19/50 संपर्क साधावा. आरोपी कुठले? या गुन्ह्यातील आरोपी हे प्रत्येक वेगवेगळे गावचे आहेत. बबन भुसारी आहे हा तामस रोड हनुमान टेकडी हातगाव जिल्हा नांदेडचा आहे. नंतर शेख बिकन शेख मिठू आहे हा बोरी तालुका मेहकर जिल्हा बुलढाण्यात आहे. रंजना राजेभाऊ समुखराव ही प्रेरणानगर आंबेजोगाई बीड जिल्ह्यातली आहे. बालाजी ज्ञानभाऊ कांबळे हा वांगे रोड हाडकोपर बनीतला आहे. हे प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळ्या गावातील आहे. बातमीपत्रात वेळ झाले ते सामनाचे आपण पाहत राहा महाराष्ट्र TV24. नमस्कार. या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर बी के मुरली द्वारा संचालित होप हॉस्पिटल आणि आयुष्मान हॉस्पिटल.